माझ्यासोबत सिद्धार्थ जाधव आहे आता आणि खूप उड्या मारून झाल्या आहेत त्याच्या, मस्त डान्स करून झाला. बट मी ऐकलं होतं की तू गणपती डान्समध्ये एक्सपर्ट आहे. मी नाच मी अजिबात कशात एक्सपर्ट नाही आहे, मी चांगला फॉलोअर असं मला वाटतं. मला नाचायला आवडतं, त्यामुळे मी काय एन्जॉय करतो डान्स. मला स्टेप वगैरे जमतात नाही, त्यात एक एनर्जी टाकणं. आणि मला इतकी वर्ष नाचल्यामुळे एक कळलं आहे की आपल्या बाजूच्याला फॉलो करा. फॉलो केलं ना की ते व्यवस्थित होतं. त्यामुळे गणपतीत नाचवतो, पण नाचायला खरंच जेन्युइनली आवडतं मला आणि ती मजा येते. महाराष्ट्राचं फेवरेट कोणसाठी ही डान्स रिहर्सल चालली आहे आणि वैदेहीसोबत तुझा परफॉर्मन्स आहे, तर मी वैदेहीशी बोलली तर ती घाबरली आहे की एनर्जी मॅच होईल की नाही, कसं काय? नाही 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 असं नाही, उलट एक तर महाराष्ट्राचं फेवरेट कोण खूप स्पेशल अवॉर्ड असतो. दरवर्षी काही ना काही निमित्ताने आम्ही जोडलो गेलेलोच आहे, म्हणजे कधी अवॉर्ड्स मिळालेत, कधी परफॉर्मन्स केला आहे, कधी. ह्यावर्षी तर खूपच वेगळं काहीतरी, यावर्षी मला खूप पहिल्यांदा फेवरेट स्टाईल आयकॉनचं नॉमिनेशन आहे, तर काहीतरी नवीन नवीन आलं आहे. आणि परफॉर्मन्स म्हणशील ना तर तो वेगळा एक स्टेज आहे. म्हणजे माझ्या खूप आठवणी MFK बरोबर आहेत. म्हणजे MFKचं जे ऑफिशियल सॉन्ग लॉन्च झालं महाराष्ट्राचं फेवरेट कोण, त्याच्यावर मी परफॉर्म केलं होतं. सो ते गाणं वाजल्यानंतर मला माहिती की हे गाण्यावर परफॉर्म केलं होतं. त्यामुळे ह्या स्टेजवर प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळं करण्याचं मिळतं. ह्यावेळेला स्वरूपने काहीतरी इंटरेस्टिंग मराठी मावळे आपले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी एक छान मानवंदना देण्याचा प्रयत्न केला. त्या ती जी एनर्जी त्या मावळ्याची किंवा ज्या गाण्याला अपेक्षित आहे ती आहे. आणि वैदेहीने काय घाबरायचं कारण नाही, वैदेही तर उत्तम नाचते आणि ती म्हणजे तिची एनर्जी तर कमालच आहे. उलट ह्याचा आनंद आहे की मी पहिल्यांदा वैदेहीबरोबर स्टेज शेअर करतो, त्यामुळे खूप मला खूप एक्साइटमेंट आहे. घाबरण्यापेक्षा खूप एक्साइटेड आहे वैदेहीबरोबर नाच. स्टेज पहिल्यांदा शेअर करताय, बट मी आम्ही बघितलं की लंडनच्या रस्त्यावर सुद्धा तुम्ही एकत्र डान्स केला होता. हा ते आहेत, ते आहेत, पण त्याच्याविषयी तुला आत्ताच पाहिजे दर्शन. मी बघितलं होतं आम्ही एकत्र, नाही की पहिल्यांदा परफॉर्म करतो आम्ही एकत्र फिल्म केली आहे. त्यात आम्ही ते लंडनला फिल्म केली, त्यात जरा आम्ही एक खूप इंटरेस्टिंग ते लोकेशन होतं, म्हणून आम्ही एक व्हिडिओ केला होता. पण खरंच नाही, पहिल्यांदा एकत्र आम्ही परफॉर्म करतो. म्हणजे तो सिनेमा आल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी होतील, पण आम्ही दोघं एकत्र दिसू ते ह्या परफॉर्मन्समध्ये दिसू. आणि नॉमिनेशनसुद्धा तुला आहे, त्याच्याबद्दलची किती एक्साइटमेंट आहे? अरे खूप एक्साइटमेंट आहे. बेसिकली इतकी वर्ष ना सपोर्टिंग ॲक्टर किंवा विनोदी अभिनेता किंवा काहीतरी ह्या पद्धतीने नॉमिनेशन पण मिळाले आणि अवॉर्ड्सही मिळाले. आणि ना मला गंमत वाटते त्या MFKची खूप व्यवस्थित. त्याची जी ट्रॉफी आहे ना ती खूप युनिक आणि मस्त आहे. ते मुकुट आहे, मुकुट. आणि ते त्यावर्षी मायबाप रसिक प्रेक्षक त्या कलाकाराला देत असतात. ह्यावर्षी पहिल्यांदा म्हणजे इतक्या वर्षानंतर 10-11 वर्षानंतर पहिल्यांदा मला स्टाईल आयकॉनचं नॉमिनेशन आहे, तर खूप एक्साइटमेंट आहे. आणि हे म्हणजे जो काही स्टाईल वाईज बदल झाला आहे त्या तृप्तीचा खूप मोठा हातभार आहे. त्यानंतर श्वेता शिंदे जी मला स्टाईल करते तिचा खूप हातभार आहे, कारण काय काय गोष्टी ती आणून दाखवते. मला कपडे मी बोलते हे नाही होणार दादा तुम्ही प्लीज घालून जाणं असं ते कन्व्हिन्स करत नसतं. किंवा माझा मेकअप म्हणाय माझा हेअर स्टाईलिश आहे, आपण BP नाही राजू आहे. मला वाटतं ह्या टीमने घेतलेला माझ्यावरचा एफर्ट्स आहे ना, त्याच्यामुळे कदाचित हे आणि म्हणजे सगळे दिग्गज आहेत का, म्हणजे अंकुशदा, स्वप्नीलदा, अमय, आकाश ठोसर, आदिनाथ कोठारे, हे सगळे असे मी सगळे ते कमाल आहेत. आणि दरवर्षी ते ह्या कॅटेगरीत असतातच असतात. मी पहिल्यांदा उडी मारली आणि मला वाटतं हे सगळं माझ्या टीमचं कौतुक आहे, तृप्तीचं कौतुक आहे, श्वेताचं कौतुक आहे, ज्यांना वाटलं की नाही सिद्धूला ह्या पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो. आणि ते कन्व्हिन्सिंगली होतं आणि लोकांना ते आवडते स्टाईल. म्हणजे वर्षाची सुरुवात तुझ्यासाठी धमाकेदारच राहणार आहे, कारण धुरळा येतोय आम्ही पोस्टर बघितले आणि त्याच्यानंतर MFK सुद्धा जानेवारीमध्येच असेल. कशाला बघताय, एक मिनिट दर्शन अशी उभी राहा, टाईट क्लोज द्या, टाईट आहे बघा, सेम पोस्टर आहे बघ, इथे धुरळा आहे, इथे उभी राहा अशी आहे बघा, निळा म्हणजे नाही, पण खूप एक्साइटमेंट आहे. गेल्या वर्षी ह्या डिसेंबरमध्ये माऊली आणि सिंबा रिलीज झाली होती आणि तो डिसेंबर मला माझ्यासाठी खूप खास होता. आणि जानेवारी ते सगळे रिझल्ट मला दिसत होते की सिंबाला ज्या पद्धतीने ॲप्रिसिएशन मिळतो जानेवारी तो म्हणजे, तर आता जानेवारीत धुरळाच येतो आहे. आणि परवाच आमचं कॅरेक्टर रिव्हील झालं आणि ज्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे लोकांचा तो खूप एक्साइटमेंट आहे. नवीन वर्षाची सुरुवात झी स्टुडिओज, समीर धोन्स, क्षितिज पटवर्धन आणि आमची सगळी गँग, त्यामुळे हा धुरळा नक्कीच लोकांना आनंद देईल अशी अपेक्षा आहे. आणि आता तुझ्या परफॉर्मन्सची एक्साइटमेंट वाढली आहे, पण थँक्यू सो मच आणि मस्त डान्स कर. दर्शन नेहमीच थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप ब्रेक करते, खूप खूप गोष्टी काढून घेते दर्शन माझ्याकडून. चांगलं, थँक्यू यार, थँक्यू दर्शन.